नमस्कार, मी सुप्रिया. नमस्कार. बिझनेस मंत्राच्या वुमन ऑफ इन्फ्लुएन्स या कार्यक्रमात मी आपलं सगळ्यांचं स्वागत करते. ह्या मैत्रिणींनो, ह्या उपक्रमात आपण विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला उद्योजिकांशी भेटत असतो, गप्पा मारत असतो. त्यांचा प्रवास, त्यांची जडणघडण किंवा त्यांचं वर्क लाईफ बॅलन्स याबद्दल आपण अधिक माहिती घेत असतो. सो आज आपल्यासोबत प्रणवती कुलकर्णी. मॅडम नमस्कार. मी आपलं नमस्कार. आणि माझा पहिला प्रश्न तुम्हाला विचारते की काय आहे तुमच्या व्यवसायाचं स्वरूप? माझ्या फर्मचं नाव आहे इझी टू आय टी सोल्युशन्स. ह्याच्यामध्येच आय टी हा एक वर्ड येतो. आम्ही ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो त्या कम्प्लिटली आय टी रिलेटेड आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये वेबसाईट डेव्हलपमेंट येते, सोशल मीडिया मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, SEO, ई कॉमर्स ज्या वेबसाईट्स असतात ती पोर्टल, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. म्हणजे एक कंपनी एखादी ग्रो होण्यासाठी किंवा एखादा बिझनेस ग्रो होण्यासाठी जो कम्प्लीट आय टी सपोर्ट जो लागतो तो आय टी सपोर्ट आम्ही प्रोव्हाइड करतो. हे असं स्वरूप आहे. अच्छा. आणि मग ह्या व्यवसायाची सुरुवात कशी झाली किंवा कधी झाली? म्हणजे तुम्हाला कोणी, म्हणजे तुमचं पॅशन आहे म्हणून तुम्ही या व्यवसायात आलात का, कोणी तुम्हाला सांगितलं म्हणून आलात, काय नक्की? ऍक्च्युली ह्याची सुरुवात जी झाली, म्हणजे इझी टू आय टी सोल्युशन्सची जी सुरुवात झाली ती 1 मार्चला झाली. आत्ता नुकतेच आम्ही 5 वर्ष कम्प्लीट केलेत. 1 मार्च 2016 ह्याची सुरुवात झाली. पण त्याआधीपासूनच माझं असं होतं की मला स्वतःचं काहीतरी करायचं होतं. म्हणजे किंवा बिझनेस असेल किंवा काही असेल, त्या संदर्भातच मला काही ना काहीतरी काम करायचं होतं. सो त्या बाबतीत त्यावेळेस माझे मिस्टर तेजस आणि मी, तेव्हा मी नुकतेच पासआउट झालेलो होतो, आमचं दोघांचंही PG कम्प्लीट झालं होतं. त्यावेळेला justfamously.com नावाची आम्ही एक ई कॉमर्स वेबसाईट सुरू केली होती. मग त्यामध्ये आम्ही बऱ्याच जे म्हणजे ज्या ठिकाणचं जे जे फेमस असेल त्यासाठीचे काही पोर्टल आम्ही बनवलं होतं. ते 1-9 महिने आम्ही ते चालवलं. त्यात बऱ्याच गोष्टी कळल्या की काही लोकांना बिझनेस आपला आय टीमध्ये म्हणजे डिजिटली कसं आणायचं हे कळत नव्हतं त्यांना, किंवा त्या रिलेटेडचा गायडन्स कोणाकडून चांगला मिळत नव्हता. सो इझी टू आय टीची सुरुवात तिथून झाली. म्हणजे तिथून आम्ही इझी टू आय टीला सगळी सुरुवात केली. अच्छा. आणि त्यातून आता आम्ही बऱ्याच लोकांना सर्व्हिसही प्रोव्हाइड करतो ह्या रिलेटेड. अच्छा. पण मग मला सांगा की तुमच्यासारखा व्यवसाय करणारे कदाचित अजूनही लोक असतील आपल्या मार्केटमध्ये, तर मग तुमचं असं काय वेगळेपण आहे की तुमच्याकडनं कस्टमरनी सर्व्हिसेस घ्याव्यात? तर तुम्ही काय वेगळं देता किंवा काय वेगळेपण आहे तुमचं व्यवसायाचं? मेनली आम्ही काय करतो की एखादा प्रोजेक्ट आला किंवा एखाद्यांची काही रिक्वायरमेंट आमच्याकडे आली तर आधी त्यांचा आम्ही पूर्णपणे बिझनेस जो आहे तो समजवून घेतो. त्या बिझनेसची एक्झॅक्टली नीड काय आहे, म्हणजे त्यांची रिक्वायरमेंट आहे ती तितकीच नक्की फुलफिल होऊ शकते का, किंवा तो ग्रो होण्यासाठीच्या अजून काही गोष्टी आपल्याला करणं गरजेचं आहे का, याचं आम्ही थोडंफार काउन्सिलिंग त्यांना करतो. हा आमच्यासाठी एक प्लस पॉईंट ठरतो. त्यांना त्या गोष्टी समजूनही सांगतो आम्ही की आपल्याला हे एवढ्यावरतीच थांबणं गरजेचं नाही आहे. जर का तुम्ही पुढच्या दृष्टिकोनातून याचा विचार करत असाल तर मग आपल्याला ह्या गोष्टी पण करणं गरजेचं आहे की जेणेकरून तुम्हाला प्रॉफिट किंवा तो बिझनेस खूप पुढे वर्ष चांगला रीतीने चालण्यासाठी त्याची मदत होऊ शकेल. सो आमच्यासाठी हा एक प्लस पॉईंट ठरू शकतो की आम्ही काउन्सिलिंग पण तेवढ्याच चांगल्या प्रकारे त्यांना करतो. म्हणजे आपण जे कन्सल्टेशन्स वगैरे जे म्हणतो तेही आम्ही त्याच्यात त्यांना प्रोव्हाइड करत असतो. हा एक प्लस पॉईंट आहे आमचा. अच्छा. ओके. आणि मग ह्या व्यवसायात आपण उत्तम सेवा द्यावी, म्हणजे नेहमी अपग्रेड करत राहतो आपण स्वतःला, किंवा नवीन काही अजून आलं तर तुम्हाला अपडेट करावं लागतं, तर असे तुमच्या व्यवसायात तुमचे काय आहेत का गोष्टी की तुम्ही कसं काय प्रयत्न करता असं स्वतःला अपडेट ठेवायचं? आता ऍक्च्युली कसं आहे की आय टी सेक्टर हा असा आहे की इथे तुम्हाला कायम अपडेट राहणं गरजेचं असतं. कारण महिन्या महिन्याला टेक्नॉलॉजी चेंज होते, महिन्या महिन्याला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स जे आहेत, फेसबुक वगैरे, त्यांचा अल्गोरिदम चेंज होत राहतात. त्यामुळे आम्हाला त्याचं नॉलेज सतत ठेवणं गरजेचं असतं. मग आम्ही त्याप्रमाणे मग क्लायंटना आम्ही सुचवतो की आता हा अपडेट आपल्याला आलेला आहे तर त्यानुसार आपल्याला बदलणं गरजेचं आहे. मग तो प्लॅटफॉर्म चेंज करणं आपल्याला गरजेचं आहे,
मग त्याप्रमाणे आम्ही त्यांना सांगतो की आता हे आपण हे सगळे चेंजेस करूयात. सोशल मीडिया मार्केटिंगचं तुम्ही म्हणाल तर अल्गोरिदम जसा चेंज होतो त्याप्रमाणे आम्ही सगळ्या स्ट्रॅटेजीज ज्या आहेत त्या चेंज करतो. मग त्याच्यातून त्यांना लीड जनरेशन कशी चांगली होईल याचाही आम्ही प्रयत्न ठेवतो. मग बरोबर आहे. ओके, सो व्यवसाय म्हटलं की त्याच्यामध्ये चॅलेंजेस किंवा रिस्क हे आलंच, ओघाने आलं. तुमच्या व्यवसायात किंवा तुम्हाला काय आले कधी आणि तुम्ही त्याला कसं ओव्हरकम केलं ते मला सांगा. हा, ऍक्च्युली आमच्या व्यवसायातली सगळ्यात मोठी रिस्क अशी म्हणता येईल की आम्ही दोघं नवरा बायको एकच बिझनेस करतो. आणि म्हणजे आमचं असं होतं की हा म्हणजे ह्याचं आमचं असं होतं की आधी नोकरी केली बाबा, म्हणजे काही वर्ष नोकरी केली आणि मग बिझनेस केला किंवा थोडंसं फायनान्शियल स्टेबल झालो आणि मग आम्ही बिझनेस स्टार्ट केला असंही काही नव्हतं. आम्ही पासआउट झालो आणि एक 1.5 वर्षात आम्ही बिझनेसला स्टार्ट केलो. म्हणजे ही एक थोडीशी आमच्यासाठी मोठी रिस्कचीच गोष्ट होती की फायनान्शियल स्टॅबिलिटी नसताना सुद्धा आम्ही बिझनेस लगेच स्टार्ट केलेला होता. त्या बाबतीत मला सांगायला फार आवडेल की माझ्या नवऱ्यांनी तेजसनी आणि घरातल्या सगळ्यांनीच ऑफकोर्स आम्हाला खूप हेल्प केली, पण एस्पेशली माझी आई आणि तेजस ह्या दोघांनी मला खूप पुश केलं की नाही आपण ह्याच्यावरती स्टिक राहूयात. बऱ्याचदा असं होतं म्हणजे आता 5 वर्षामध्ये बरेच चढ उतार झाले आमचे, मग तेव्हा असं वाटत आलं होतं की नाही आपण तू बिझनेस कर तेजस, मी कुठेतरी थोड्या वेळ काही वर्षांसाठी किंवा मी जॉब बघते मग काहीतरी आपलं थोडंसं मॅनेज होईल. पण त्या त्यावेळेला नाही, आपलं काय ठरलं होतं की तू बिझनेस करणार मी पण बिझनेस करणार आणि आपण याचसाठी स्टिक राहणार आहोत, याच्यावरून हलणार नाही आहेत अजिबात. म्हणजे डे वनला आपण इझी टू आय टी सोल्युशन्स जेव्हा स्टार्ट केलं होतं तेव्हा कुठल्या विचारांनी आपण स्टार्ट केलं होतं, तर दरवेळेला आम्ही तेच करतो की कुठल्या पॅशननी आपण ह्याची सुरुवात केली होती. आपल्याला चढ उतार येतातच पण ते ओव्हरकम करून जे आपण पॅशन जे फॉलो करतो किंवा आपण जे स्वप्न बघितलेलं होतं ते स्वप्न जास्तीत जास्त कसं चांगलं आपण पूर्ण करू शकतो याचा सतत आम्ही प्रयत्न करत, म्हणजे आम्ही ह्याचा प्रयत्न करतो नेहमीच की येऊ देत काही प्रॉब्लेम्स येऊ देत काही अडचणी येऊ देत, पण तो दिवस आठवायचा की फर्स्ट डेला आपण काय विचार केला होता त्यावरून अजिबात हटायचं नाही. बरोबर, तेच पुढे कंटिन्यू करतोय अजूनही आम्ही. ओके, आणि एक म्हणतात की एक संतुष्ट ग्राहक पुढच्या 4 ग्राहक तुमच्याकडे पाठवतो, म्हणजे तुमच्या सर्व्हिस असलेला एक माणूस असेल तुमचा ग्राहक असेल तर त्याला त्याच्या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्यात त्याला हव्या असलेल्या तर ही विल बी हॅपी आणि तो पुढचे 4 कस्टमर रेकमेंडेशन देईल की तुमचं नाव. हो हो, नक्की नक्की, तुम्ही लक्षात राहावं आणि त्यांनी लक्षात ठेवून तुमचा असं तुम्ही काय करता किंवा काय त्याला देता एक्स्ट्रा हे की त्यांनी ठेवावं किंवा काय नवीन कल्पना काही राबवल्यात का तुम्ही अशा पर्टिक्युलर घेण्यासाठी. येस येस येस, मला आता इथे सांगायला खूप अभिमान वाटतोय की जेव्हा आम्ही इझी टू आय टीची सुरुवात केली होती तेव्हा आम्ही फक्त पहिल्या वर्षीच ज्या काही आमच्या बिझनेस मीट्स असतील किंवा जास्तीत जास्त लोकांना कसं भेटता येईल याचा आम्ही खूप प्रयत्न केला होता. त्या दरम्यान आम्ही ज्या ज्या लोकांना भेटलोत किंवा ज्या ज्या लोकांना सर्व्हिसेस आम्ही प्रोव्हाइड केल्या त्याच लोकांनी आम्हाला कस्टमर पुढे दिलेलेत, म्हणजे त्याच लोकांनी पुढे आमच्या रेकमेंडेशन्स देऊन त्यांची आम्ही कामं केली, परत त्यांनीच पुढे आमची रेकमेंडेशन्स दिले. त्यामुळे आजपर्यंत वेगळ्या पद्धतीने आम्हाला मार्केटिंग करण्याची कधीच गरज पडली नाहीये. म्हणजे आमचं हा आमचं कामच बोलत आलं असं म्हणायला काही हरकत नाहीये. त्यामुळे हो, म्हणजे आता असे बरेच क्लायंट्स आहेत आमच्यासोबत की जे डे 1 पासून आमच्यासोबत अजूनही आहेत, म्हणजे त्यांना आमची सर्व्हिस आवडते ते पुढे अजून कंटिन्यू आहेच आहे. आता जवळजवळ 100 पेक्षा जास्ती तरी आम्ही आतापर्यंत वेबसाईट आम्ही केल्यात, 110-120 तरी आकडा कदाचित असू शकेल या 5 वर्षात आम्ही वेबसाईट डिझाईन केलेल्या. खूपच छान. सो ही त्यामुळे मग त्यांना खुश ठेवून किंवा त्यांच्या कसं असतं एखाद्या बिझनेसमध्ये आता आम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहोत त्यांची गरज काय आहे हे नीट जर का आपल्याला कळलं आणि त्या म्हणजे त्यांचं कसं असतं की त्यांना जास्ती प्रॉफिट कसं होईल किंवा त्यांचा बिझनेस चांगल्या प्रकारे कसा वाढवता येईल हेच त्यांचं मेन असतं आणि त्यालाच आपण जर का चांगली हेल्प केली आणि त्याच्यामध्ये कधीच कुठल्याही प्रकारचे खंड न पडता जर का त्यांना ती गोष्ट व्यवस्थित मिळत गेली तर ते कायम आपल्यालाच बांधून ठेवतात आणि आपली रेकमेंडेशन्स नक्कीच पुढे ते पासान करतात. हेच मी गमक म्हणू शकते की सर्व्हिस व्यवस्थित देणं आणि त्यांच्याशी रिलेशन आहेत ते चांगले नेहमी ठेवणं. आणि मला सांगा की सगळ्या प्रवासात एखादा आनंदाचा क्षण आमच्याबरोबर शेअर कराल का की
असं खूप आठवणीतला तुमचा क्षण आणि जो आमच्या बरोबर शेअर करायचा आहे की अतिशय आनंदाचा क्षण आता नुकताच झाला 1 तारखेला की 5 वर्ष आम्हाला कम्प्लीट झाली आणि 5 वर्षामध्ये म्हणजे आमच्या सोबतची जी टीम आहे ती तशीच अजूनही सोबत आमच्या आहे त्यामुळे तो एक खूप असा थोडासा प्राऊड मुमेंट होता की येस 5 वर्षापर्यंत आपण आता पोहोचलेलो आहोत. आय नो 5 वर्ष म्हणजे असे काही फार मोठी वर्ष नाही आहेत पण आम्हाला एक आता सगळ्यांना एक बूस्ट मिळाला की येस आपण 5 वर्षापर्यंत सर्व्हाइव्ह झालो आहेत म्हणजे एक आपल्याला किक मिळालेली आहे की आता इथून पुढे हे अजून तसंच पुढेपर्यंत खूप चांगलं न्यायचं आहे म्हणजे असं अभी तो सुरुवात होई आहे या सगळ्या गोष्टींची. आता प्रकारे हे ह्यासाठी 5 वर्ष सक्सेस. थँक्यू सो मच. आणि मला सांगा की ओके आपण आता बोललोच की रेफरन्स मिळतो आणि पुढचे कस्टमर्स मिळतात. हो हो हो. काही तुम्हाला कस्टमर मिळवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता? ऍक्च्युली आता कसं आहे की म्हणजे आता सर्व्हिस आमच्या आय टी सेक्टरमध्ये असंच होतं की तुम्हाला क्लायंटच हा क्लायंट मिळवून देत असतो. तुम्ही त्या क्लायंटला जोपर्यंत त्याचं सॅटिस्फॅक्शन होत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना सर्व्हिस कशी चांगल्या प्रकारे प्रोव्हाइड करता हेच महत्वाचं असतं. त्यामुळे तोच दुसरा क्लायंट आपल्याला आणतो. ऍक्च्युली ही गोष्ट बऱ्याचशा इंडस्ट्रीमध्ये पण लागू होऊ शकते. म्हणजे तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असाल तर तोच क्लायंट तुम्हाला क्लायंट मिळवून द्यायला जास्त मदत करतो. त्यामुळे तुमचे एफर्ट्स आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत जर का तुम्ही त्याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेट केलं की सर्व्हिस आपण कशी चांगली देऊ तर ते निश्चितच हे चांगलं होऊ शकतं. मग फारच पुढे एक्सपान्शन करायचे असेल तर मग ऑब्विसली आपलं मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग आहे सोशल मीडिया आहे पेपर मार्केटिंग वगैरे आहेत या गोष्टींचा आपण फायदा नक्कीच घेऊ शकतो. ओके सो मला आता तुमचं गुपित हवंय की तुमचा बिझनेस मंत्र काय आहे म्हणजे आमच्या व्ह्युअर्सना तुम्ही काय सांगू इच्छिता? आमचा बिझनेस सॉरी सांगाल सक्सेसफुल तुमच्यासारखा बिझनेसमध्ये किंवा यशाच्या हळूहळू एक एक पायऱ्या चढायच्या असतील तर काय झालं पाहिजे किंवा तुमचा बिझनेस मंत्र काय? मी असं म्हणेन की संयम जिद्द आणि सेल्फ कॉन्फिडन्स ह्या 3 गोष्टीच खूप महत्वाच्या असतात. म्हणजे कोणतेही सिच्युएशन येऊ दे काहीही होऊ दे त्यावेळेला तुमचा पेशन्स हा खूप महत्वाचा ठरतो आणि काम करण्याची जिद्द पॅशन आणि स्वतःवरचा आत्मविश्वास हे खूप महत्वाचं ठरतं. आय नो की बऱ्याच वेळेला म्हणजे त्या जी काही सिच्युएशन्स येतात किंवा जे काही आपल्यामध्ये अडचणी ज्या येतात आपल्याला त्यावेळेला तशा प्रकारे वागणं फार अवघड असतं. म्हणजे आता आपण असं म्हणतो की हे असायला हवं वगैरे पण त्यावेळेला ती गोष्ट तसं वागणं फार अवघड असतं. पण मी मगाशी जसं मी म्हणाले की आपण ह्याची सुरुवात का केली होती तो दिवस कायम आठवावा. तो दिवस आठवला तर आपल्याला आपोआप बूस्ट मिळतं की नाही आपण हे त्यासाठी सुरू केलेलं होतं ते असं मध्येच अर्धवट नाही सोडायचं आहे आपल्याला. आपण पुढे नेण्यासाठी याची सुरुवात केलेली होती मग ते आपोआप आपल्याला की आपण कुठून सुरुवात केली आणि कुठे कुठून सुरुवात केली होती आणि आता कुठपर्यंत आलेलो आहोत. हा म्हणजे आपण ह्याच्यासाठी एवढी जी मेहनत घेतली ती मेहनत आपल्याला फुकट घालवून उपयोगाचं नाहीये. सो असंच पुढे होत राहायचं आणि त्याच्यावरती जास्त कशा प्रकारे होऊ कारण शांत राहिलं तर आपल्याला नक्कीच त्याच्यावरती काही ना काहीतरी सोल्युशन मिळतच मिळत नाही असं होत नाही. त्यामुळे संयम हा कायम असायलाच हवा असं मी नक्की सांगेन. येस थँक्यू सो मच. आणि आपण इथेच थांबूया. तुम्ही आज तुमच्या व्यवसाय थोडासा वेळ आमच्यासाठी दिलात आणि त्याबद्दल मी खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद म्हणते तुम्हाला आणि तुमच्या पुढच्या व्यवसाय. थँक्यू सो मच. बिझनेस मंत्रातर्फे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. शुभकामना. थँक्यू सो मच. मी बिझनेस मंत्राला थँक्यू सो मच म्हणेन की आम्हाला हा एक प्लॅटफॉर्म तुम्ही अवेलेबल करून दिलात कारण ह्याच्यानेच लोकांशी ओळखी होतात जरा जास्ती लोकांबरोबर कनेक्ट होता येतं. बिझनेस मंत्रासाठी पण थँक्यू सो मच. बिझनेस मंत्राला धन्यवाद. येस थँक्यू.